आज आम्ही सासूबाईंचा 75वा वाढदिवस साजरा केला, त्यासाठी मी हे असं इन्व्हिटेशन कार्ड छापलं होतं। तिच्यासाठी अशा प्रकारे नोटांचा हार सुद्धा केला होता। हा हार तिकडे सगळ्यांना आवडला, तर बघूया हा हार आधी कसा करायचा ते। कोऱ्या नोटांचं बंडल आणि फूड रॅप इथे लागतो, अर्थात हा एवढा रॅप लागत नाही। पण हा रॅप लावण्याचं कारण एवढंच की नोटा खराब होऊ नये, तर अशा पद्धतीने आता ह्याच्यावर नोटा ठेवायच्या आहेत आणि त्या त्याला सहजपणे चिकटल्या जातात आणि मग जरा अंदाज घेऊन ते प्लास्टिक टाकून घ्यायचं। हा हार करताना तुम्ही किती नोटा वापरणार आहात याचं प्लॅनिंग आधी असलं पाहिजे, त्यानुसार तुम्हाला या सगळ्या पुढच्या प्रोसेस खूप पटापट करता येतात। सो हे एक्स्ट्रा जे प्लास्टिक आलंय ते फोल्ड करायचं आणि अशा प्रकारे मी इथे 20-24 नोटांना पूर्ण प्लास्टिक लावून घेतलंय। आता आडवी नोट ठेवायची आणि त्याला आपण जसा पंखा बनवतो ना त्याप्रमाणे ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला अजून एक बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायचंय आणि अशा प्रकारे आपले हे छोटेसे पॅन, पैशाचे पॅन तयार झाले आहे। आता दोन पॅन असे एकत्र घ्यायचे आणि त्यांना दोऱ्याने बांधून घ्यायचं, म्हणजे छान असं एखादं फ्लॉवर किंवा बटरफ्लाय सारखं ते दिसायला लागेल। सो अशा प्रकारे इथे आधी नोटांचा फॅन केला आणि दोन नोटा एकत्र करून बांधून तयार आहेत। आता एक छोटासा पुठ्ठा असा गोल कापून घ्यायचा आहे आणि त्याला जे आपण फॅन केले होते ते लावून घ्यायचे, अर्थात याला स्टॅपल करायचं नाहीये, सेलो टेपिंग नाही, मी याला शिवून घेणार आहे, त्यामुळे नोटेला कुठेही इजा होणार नाही। बरं, या नोटा ह्यांनाही ते फूड रॅप म्हणजे जो प्लास्टिकचा जे तुम्हाला रॅप आहे ते लावलेलं आहेच, त्याचबरोबर या नोटा आडव्या ठेवून मग त्याचा फॅन केलेला आहे, त्यामुळे त्या मोठा असा त्याचा फॅन तयार होतो। त्यालाही मग मागे सेलो टेप लावलंय आणि ही गोल्डन कलरची टेप घेतली आणि तीही सुद्धा शिवूनच घेणार आहे। शिवताना काळजी घ्यायची की कुठेही नोटेतून ती बाहेर येणार नाही। व्यवस्थित शिवून झाल्यावर याला सुद्धा मी वरून सेलो टेप लावली आहे, जेणेकरून दोरा वगैरे कुठून तुटणार नाही। अशा प्रकारे इथे आपलं पेंडंट तयार झालेलं आहे। आता जे फॅनचं आपण फूल तयार केलं होतं ते सुद्धा इथे मी शिवूनच घेते। व्हिडिओ तुम्हाला जरा फास्ट वाटत असेल पण तो मी खास तुमच्यासाठीच ठेवलाय, जेणेकरून तुम्हाला ते बघताना बोर वाटू नये आणि हार कसा केलाय हे अगदी पटकन कळावं म्हणून। आता अशा प्रकारे इथे नोटा त्या लावून झाल्यात। मार्केटमध्ये सहज डेकोरेशनचं साहित्य मिळतं, त्यातनं मी असे थोडेसे कलरफुल गुलाब आणले आणि तेही इथे मी ओवून घेतलेले आहेत, शिवून घेतलेले आहेत। या हारामध्ये आपण अजिबात स्टॅपलर किंवा गम याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे या नोटा तुम्हाला परत व्यवस्थित वापरता येतील आणि अशा प्रकारे आपला हा सुंदर असा नोटांचा हार इथे तयार झालेला आहे। तुम्हालाही कसा वाटलाय मला नक्की कमेंट करून सांगा। आता वळूया कार्यक्रमाकडे। आम्ही 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक छोटासा हॉल घेतला होता, अर्थात तुलाही करणार होतो। बरं, वाढदिवस आला की केक हा आलाच आणि केकमध्ये तिला सगळ्यात जास्त ज्या गोष्टी आवडतात त्याचा फोटोही इथे तुम्हाला दिसत असेल।
आता इथे तयारी चालू आहे औक्षणाची, म्हणजे 75 दिवे लावण्याची। आणि आता इथे गुलाबाच्या पाकळ्यांनी हे दिवे इथे तयार झाले आहेत आणि आता आगमन झालंय बर्थडे गर्लचं। चष्मा चष्म्यावरच काढ बस, आता थोडा वेळ जरा पाहिजे। देशपांडे काकूंनी सुद्धा तिला पैशांचा हार केला होता जो सुंदरच झाला होता, आणि आता मग आपण जो आता हार बघितला तोही तिला घातला, तो तिला खूप आवडला। आणि आता तयारी चालू झाली ती तिच्या औक्षणाची, सगळ्यांना बोलवलं आणि मग आम्ही तिचं 75 दिव्यांनी औक्षण। सुदिनम जन्मदिनम, सुदिनम सुदिनम जन्मदिनम, तव भवतु मंगलम जन्मदिनम, तव भवतु मंगलम जन्मदिनम, जीवे चरणा शतम शतम, जीवे चरणा शतम शतम, वा, आज तिथे जेवढ्या सगळ्या बायका उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन, कारण का त्यांच्यामुळेच हा औक्षणाचा कार्यक्रम किंवा हा संपूर्ण सोहळा खूप छान पार पाडला। आता वेळ आहे केक कटिंगची। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर आई, हॅपी बर्थडे टू यू, bless you, may God bless you, happy birthday dear dad, happy birthday to you, thank you। आता यानंतर कार्यक्रम होता तो तिच्याविषयी मनोगत व्यक्त करण्याचा, ज्याचं अँकरिंग अमित करत होता। चला तर मग बघूया कोण काय म्हणतंय तिच्याविषयी। ते सगळीकडे रामाची स्तुती चालू आहे, सोहळे चालू आहे, तर आता आपल्या समोर म्हणजे आजीचा नातू शिलेश हा रामाची स्तुती म्हणणार आहे। तर आपण फक्त तो जे म्हणेल त्याच्यापुढे श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणायचं। मी सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे, मी आज तुम्हाला मी रामाची स्तुती म्हणून दाखवणार आहे। सो लेट्स स्टार्ट। पण आधी हॅपी बर्थडे आजी। ये नादा तुलिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम, नाद निर्मितो मंगल राम श्रीराम जय राम जय जय राम, पर ब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम, चैतन्य
रघुपती राघव राम श्रीराम जय राम जय जय 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 राम थँक्यू सगळ्यांनी अखिलेशला प्रतिसाद दिल्याबद्दल. तर आता आपण आजीची नात वल्लरी ही पण काहीतरी परफॉर्म करणार आहे. प्रिय वैशाली आजी, हॅपी बर्थडे, हॅपी 75th. लहानपणापासून ते आतापर्यंत तू आणि आबांनी जे जे माझ्यासाठी केलं आहे त्याला तोड नाही. मी खूप लकी आहे की मला आजी आजोबा मिळाले दोन्हीकडचे. लहानपणी मला शाळेत जाण्याआधी वरणभात भरवण्यापासून ते अगदी बोर्डाच्या एक्झामच्या वेळी मला वारंवार लागणारा चहा तू अत्यंत प्रेमाने प्रोव्हाइड केलास. पत्ते, कॅरम, सापशिडी, अगदी अखिलेश लहान असताना आपण घरात अंधळी कोशिंबीर पण खेळायचो आणि सगळं झाल्यानंतर तुझ्याकडून आईस्क्रीम वसूल करण्याची एक वेगळीच मजा होती. फार स्वयंपाकाची आवड नसली तरी माझ्यासाठी तू सगळं जेवण अतिशय प्रेमाने तयार ठेवायची. पाय दुखत असताना देखील माझ्यासाठी म्हणून सगळं तू केलंस. तुझा मिस्किल स्वभाव, अनेक वर्षापासून त्याच कारण्या फोनवर नवनवाने सांगण्याची तुझी आवड तू कायम ठेवशीलच मला खात्रीच आहे. तुला चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य लाभो. आय लव्ह यू. मस्त माझं नाव शर्वीन समीर रानडे. मी तुमच्या समोर शंकरशन कराडे यांची एक कविता सादर करणार आहे. त्याचं नाव आहे वाढलेले पान. मस्त ठोकावी मांडी आणि वर घ्यावी बाही. मस्त ठोकावी मांडी आणि वर घ्यावी बाही. अहो चवीने खायचं सुद्धा काही खायचं काम नाही. सर्वप्रथम वाढलेल्या पानाकडे असे डोळे भरून बघावे. वदनी कवळ म्हणावे आणि यज्ञ कर्माला लागावे. आता ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान, पदार्थ असो कुठलाही याला विशेष असतो मान. अंदाजाने वापरावं लागतं असं चिमुट चिमुट मीठ. असं जरा डावीकडे असतं बघा पानामध्ये मीठ. तिथून पुढे सरकलात की पुढे टप्पा चमचमीतपणाचा. जिथे असतो लोणचं, चटणी, मिरचीचा ठेचा. कितीही पथ्य असलं तरीही खावंसं वाटतंच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतंच. चटण्या म्हणाल तर जवस, कारळ, लसूण, शेंगदाणा, आंबा लिंबाच्या लोणच्याचा चाटावा चवदारपणा. हा ठेचा आयुष्यात जेवढ्या खाल अनुभवाची साठवण होते पण ताटातला पोटात जास्त गेला की सकाळी मात्र आठवण होते. आता जिच्यासाठी चाले सारा प्रपंच, धंदा, नोकरी, पानामध्ये मधोमध असते ती पोळी आणि भाकरी. गोल गोल गरम गरम अशी आईनेच पानात वाढावी. पापुद्र काढून आतली खमंग वाफ आपण काढावी. मग मनसोक्त जेवणाऱ्यांना नसतं डाएटचं कारण पण इथे पुढून पानात येतं ते चिंच गुळाचं वरण. मग बाजूला कोण आहे याची चिंता आपण का करावी. अशी वरणात पुष्करावी आणि फुडकी मारावी. याशिवाय हे बिचारं पोट दुसरं काय मागतं. हा पण चांगली भाजी करायला कौशल्यपणाला लागतं. चिरलेली, निवडलेली, वाकवलेली किंवा भरलेली. काहींच्या घरी ती पण असते हो, कालची थोडी उरलेली. उगाच जास्त क्रेडिट त्या कोंबडी बोकडांना गेलंय. या भाज्यांनीच आपलं जगणं सांगतो जास्त समृद्ध केलंय. चांदीच्या ताटातही शोभून दिसते भेंडी, मेथी आणि गवार. सोन्याचा चमचा असला तरी खाणार हे ठाकरे आणि पवार. मग एकदा पोट भरलं की सुप्त हे जगण्याचं कोडं. मग एकदा पोट भरलं की सुप्त हे जगण्याचं कोडं. पण मन भरायला लागतं ना या देहाला गोड. मग एवढं जेवणही राखावा आग्रह करणाऱ्याचा मान. चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान. मग ढेकर देऊन पलंगावरती देह टेकवावा थोडा. इतक्यात कोणीतरी आणून द्यावा लवंग खोचलेला विडा. हेच जे वैभव आहे ज्यासाठी सगळे कष्ट करतो पण समोर आल्यावर न जेवता फक्त पोट भरतो. त्यामुळे हे रक्त पिणारे यंत्र तुमचं जरा बाजूला ठेवत जा आणि पानावर बसाल ना मंडळी तेव्हा मन लावून जेवत जा. मग पाच वर पंख करून झोपायचं सूप असं सांगून थोडंच कळावं. आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं. असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना. मी स्नेहल कुलकर्णी आणि कर्वे काकूंची सख्खी शेजारी. क्षणाला भाग्याचा
क्षण आला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा नाचत नादे हसत मोदे नाचत नादे हसत मोदे हे मन माझे हे मन माझे आ मंगल दिन हा मंगल दिन हा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आयुष्याची 75 वर्ष पूर्ण होणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जे आयुष्य सुखरूप अनेक अनुभवांनी भरलेलं आहे त्या आयुष्यातील हा खास दिवस साजरा करण्यासाठी तुमचे नातेवाईक आज तुम्हाला वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. मी समस्त दाते कुटुंबाचा एक प्रतिनिधी आमच्या दाते कुटुंबातर्फे तुम्हाला 75 वाढदिवसानिमित्त आर्थिक शुभेच्छा देत आहे. तुमच्याविषयीच्या काही चांगल्या आठवणी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून इथे जमलेल्या समस्त कर्वे आणि इतर नातलगांसमोर शेअर करू इच्छितो. प्राचीचं लग्न होऊन तुमच्या घरी म्हणजे सासरी आल्यानंतर तुम्ही तिच्यावर आईसारखी माया प्रेम केलं व अजूनही करत आहात. त्यामुळे त्यांचा सुखी संसार चांगला फुलला आहे. तुमचा मन मोकळे स्वभाव दुसऱ्याला सडे रस्ते मदत करण्याची चांगली सवय घरी येणाऱ्याला साजरं संगीत जीव घालणे विशेषतः मी खाल्लेली तुमच्या पण वाटणी माझ्या कायम लक्षात राहील. माणसांच्या आयुष्यात अनेक चढ उतार संकटे येत असतात जवळ घ्या परंतु संकटांना सामोरे जाणारे फार कमी लोक असतात की जे धीराने आनंदाने त्याला सामोरे जातात त्यापैकी तुम्ही एक आहात. तुमच्या बोलक्या स्वभावामुळे तुमच्या आयुष्यात आलेल्या अनेक दुःखाचा निद्रा होत गेला आणि तुमच्या मनात साठली गेली त्यामुळे ती दुःख तुमच्या मनात साठली गेली नाहीत व त्यामुळेच तुम्ही 75 वर्ष हातमुखाने घालवू शकलात. परंतु परत एकदा तुमच्या 75 वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझा नमस्कार. तसेच तुमच्या मुलाने सुनेने नातवाने हा योग घडवून आणला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल हा माझा मानस पुत्र आहे हो की नाही. अर्चना कर्वे म्हणजे माझ्या मिस्टरांचे राईट हँड राहायला आल्यापासून आवाज. आम्ही ज्यावेळेला बिल्डिंग बांधकाम करायचं ना बांधकाम चालू होतो त्यावेळेची गोष्ट सांगते. 4 की ही बाई बोलवणार आम्हाला चहा प्यायला यायला. आमचे सासरे उभे असायचे माझे मिस्टर उभे असायचे ह्या चहा प्यायला बोलवणार आणि सकाळी रोज उठले की गटार साफ करायला जाणार तोंड धुतलेलं नसणार तसेच जाणार की या बाई मारणार मालक तिथे जाणार तो मालक चहा घेणार अर्धा कप मिस्टर म्हणायचे नाही मी तोंड नाही धुतलेलं चूळ भराल की आणि ते चूळ भरून चहा पिऊन यायचे. वर आले की आमच्या दोघांचं भांडण व्हायचं की तुम्ही का त्यांच्याकडे रोज जाताय रोज चहा पितं काय 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 रोज त्यांनी म्हणून म्हटल्या म्हणून काय झालं आपण रोज रोज जायचं नाही चहा प्यायला. आता मी कुठे मागितलाय का त्यांच्याजवळ त्यांनीच मला दिलाय ना. काल वरती आल्या माझ्याकडे माझ्या मिस्टरला नमस्कार करायला आला हे लोक माझी एवढी 75 करतायत म्हणून हताश होऊन बसले अर्धा तास शांत बसा होत. आमच्या सुनबाईने काल दादा चिवडा केला होता
त्यांना आवडला परत मागून येतलं बघा म्हटलं नाही तर रात्रीचा त्रास होईल तुम्हाला जपून खा पण खाल्ला झाला त्रास नाही नाही सुनेने केलं एक मिरची कापून केलेला होता आणि सगळं गप्पा वगैरे मारल्या चांगला 2-2.5 तास बसल्या आणि चिरागला म्हणे मला माझ्या नातवाला म्हणे मला खाली सोड जिनापर्यंत गेल्या आणि नमस्कार करायचं विसरल्या म्हणून पुन्हा आल्या पुन्हा रिटर्न आल्या नमस्कार केला आणि गेल्या त्यांचा आमच्या म्हणजे घरच्या सारखे अजूनही संबंध आहेत त्यांची नात दोन्ही सुना त्यांची आज 75वी दोघा नवरा बायकोनी इतकी छान केली आणि त्यांना ही बायको तर इतकी सुंदर मिळाली ही आमच्या मंडळात येते डान्स करते आता 2 कार्यक्रम बुक झालेले आहे तिचे आणि तू चाल पुढं नवराची साथ आहे तिला तू चाल पुढं बस आणखी काय बोलू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज एवढा लांबून ही आली गौरी आली अर्चना आली गौरीचं तर कौतुक करण्यासारखं आहे अतिशय गौरीचं एक दिवस असा नसेल की त्यांनी गौरीचं नाव घेतलं नाही सगळ्यांचं नाव घेतात सगळ्यांचं नाव धनची आम्हाला नाही ती आज का नाही आली हो का बस युट्यूब घेऊ 100वी आपण करूया जोरात त्यांची 100वी म्हणजे मला 105 वर्ष जगायला पाहिजे चालेल चालेल आधी 105 करू मी 100 करू मला 80 रनिंग चालू आहे चला ठीक आहे आनंद आहे आता चालू असायचे आणि आता ते 10 वर्षापासून आम्ही जरा लांब गेले राहिला दारात आले की दोघी जणी साखे गप्पा मारणार आमच्या सासूबाई पण म्हणायच्या काय एवढ्या गप्पा चालल्या सारखाच चालायचं आणि आज एवढी त्यांच्यावर प्रसंग आले हे आले तरी पण त्या आनंदात असतात विनोद करतात विनोदी स्वभाव त्यामुळे आणि कधी फोन जमणार नाही आला आमचा की त्यांचा लगेच फोन येतो की फोन का नाही आला तुम्ही का नाही आला त्या असं त्यांना त्यांचा आणि आमचा खूप संबंध आहे जवळचा जास्त काय बोलणार म्हणजे मी काय तयारी पण केली नाही तर मी एक सांगते म्हणजे गाण्यात सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला नाम आठविता रूपी नाम आठविता रूपी प्रगट पैदाला गोविंदा रे तुझे ज्ञान लाभ मरा गोपाळा रे तुझे ज्ञान लाभ मना सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला मस्त नमस्कार सर्वांना मी लागत्याला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांची आणि माझी पहिली ओळख झाली आमचा साखरपुडा गावाला होता तेव्हा त्या साखरपुड्याला आल्या होत्या माझ्या साखरपुड्यापासून लग्नापर्यंत साधारण 5 महिन्याचा कालावधी होता 5 महिन्यात आम्ही एकही पिक्चर पाहिला नाही पण ह्यांच्या सगळ्या आत्त्यांकडे जाऊन आलो होतो आणि त्यातही दिला त्या म्हणजे ते एकदम लाडकी आत्त्या अशी ओळख करून दिली होती आणि ते त्यांचं एक बॉन्डिंग म्हणजे माझ्याचं आणि त्यांचं कायम मला अगदी जाणवत आलं प्रत्येक वेळी आणि लाडक्या माझ्याची बायको पण मी पण त्यांची लाडकी सूर आहे आणि त्या नेहमी मी अगदी म्हणजे मी लहान असले बऱ्याचदा मी फोन करायला विसरले तरी त्या स्वतःहून मला फोन करतात चौकशी करतात गिरगावची खास करून आणि म्हणजे माझी करतात सगळ्यांची चौकशी करतात आणि मध्येच बोलताना काहीतरी हसवतात काहीतरी आठवून काही आणि बऱ्याचदा भाऊ पण होतात ते काय साहजिक आहे माहेर आहे आणि लाडक्या माझ्याची बायको म्हटल्या पण त्या जेव्हा मी कधी डोंबिवलीला आले आणि त्यांच्याकडे आले नाही असं होत नाही
त्यामुळे त्या बोलवत असतात बऱ्याचदा, खूप कमी वेळा येणं होतं, पण जेव्हा येते तेव्हाही त्यांच्याकडे येतेच. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पहिल्यांदा वैशाली बहिणींना वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडे पण प्रॉब्लेम आहे, मिस्टरांना बरं नसतं, पण मी ठरवलं होतं काय झालं मी मुंबईला येऊ शकले नाही, तरी मी यांच्या 75 वाढदिवसाला येणार. 5 उठून यांचं सगळं करून आणि मी 10 निघून यांच्या कार्यक्रमाला आले, कारण तसं आग्रहाचं आधीच सगळ्यांचं आमंत्रण होतं की हा प्रोग्राम मला मिळायला पाहिजे. सगळी व्यवस्था करून मी आले. पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम दियो हजारो साल, हर साल के दिन हो 50,000. नमस्कार, मी गौरी वैशाली काकू. माझी काकू आहे, बरेच वर्षापासून खूप मनमिळावं स्वभाव आणि आनंदी हसतमुख व्यक्तिमत्व आहे. काकू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्या आता आम्हाला सेंच्युरीच्या वाढदिवसाला, त्याच्याही आधी एकदा 81 सहस्र चंद्र दर्शन, तेव्हाही आम्ही नक्की येऊ. नक्की नक्की. थँक्यू. मी त्यांच्या कुठल्याही प्रोग्रामला हे करत नाही आणि मला त्यांच्या बरोबर इतकं म्हणजे आवडतं. त्या आल्या की घरी येऊन बसतात, माझ्याकडे गप्पा मारतात. म्हणजे खूप बरं वाटतं. मी आता सध्या दहीसरला राहते, पण तिकडे येते. यांचे सगळे प्रोग्राम आम्ही सगळ्यांचे मी प्रोग्राम अटेंड करते आणि त्यांना काय म्हणायचं 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचं असंच सगळं आयुष्य चांगलं जावं हीच देवाकडे प्रार्थना. पहिल्यांदा नवीन नवीन प्राजीचं लग्न झाल्यावर त्यांच्या घरी गेलो. बसा आत्या बाई, चार गाव टाकूया. असं म्हटलं की उंबरड्या बाहेर पडलेलं पाऊल परत आतमध्ये यायचं आणि मग 4 पत्त्यांचे डाव होते, 40 पत्त्यांचे डाव होऊन जायचे. प्राचीच्या सासऱ्यानं पण पत्ते खेळायची आवड होती, अमितला होती, प्राचीला पण होती. त्यामुळे तो सगळा ग्रुप जमून आला. त्यांचा हौशी स्वभाव, आग्रहाने बोलवणं, चांगलं चांगलं करून घालणं. आता प्राची दुसरीकडे राहते. आताही तुम्ही येत नाही आमच्याकडे, डोंबरी येता असं प्रत्येक वेळा मला बोलणार आणि मी म्हणणार येणार, आता पुढच्या वेळेला नक्की येणार. पण आता मात्र नक्की जाणार आहे असं ठरवलं. एक वेळ प्राचीकडे जायचं, आधी त्यांच्याकडे जायचं असं मी त्यांना प्रॉमिस करते. आणि हो आता त्यांना वाढदिवसाच्या बरोबर शुभेच्छा. आणि असंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच तुमचं आयुष्य छान राहो. आईची फार लाडकी बहीण कायम आई आई नेहमी आठवण करायची. निलाला फोन नाही केला म्हणजे आईचा आठवडा नाही जायचा. निलाला फोन केला पाहिजे. छान वाटत म्हणतो तब्येत छान आहे बघून. काय नाही गेला तेच म्हणलं आई असते तर. मी निला मावशीच्या सगळ्यात मोठ्या बहिणीची मुलगी, आता सुंदर सावरकर. तर आता माझी आई येऊ शकत नाही, ती 91 वर्षाची आहे. त्याच्यामुळे तिची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निला मावशीच्या सगळ्या प्रोग्राम्स मी हजर असते. मिस झालं तर ती रागवते. तिचा राग नको बाबा असावा याच्यासाठी ते यायलाच लागतं आम्हाला. प्रेमाने तिचं बोलावणं पण इतकं असं आग्रहाचं प्रेमाचं असतं की तुम्ही येतात सगळेजण. तर तिला 75 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. असंच आयुरारोग्य, चांगलं आयुरारोग्य तुला लाभो ही चांगली शुभेच्छा. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या भाचवंडांकडून. भरपूर मावशीने लाड केले आणि आठवण काढ सगळ्यांची, ती कशी आहे ती कशी अशी चौकशी करत असते. तुला खूप खूप चांगलं आयुष्य, आरोग्य सगळं लाभू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. आई सगळे तंबेच्यासाठी प्रार्थना करतो. मीराबाई आणि दंड आयुष्य तुला लाभू दे. सगळ्यांचं मनोगत झाल्यानंतर आम्ही दोघांनी तिच्यासाठी एक गाणं सादर केलं. तुझा जीवनी नीतीची
जाग आली माळरानिया प्रीतीची बाग आली तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानिया प्रीतीची बाग आली सुते आज माझ्या सुखाचा उखाणा शब्द रूप आले मुक्या भावनांना धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना तुझा शब्द की ते महा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा तुझा शब्द की ते महा अमृताचा तुझा शब्द की हात हा चांदण्याचा उगाला जण्याचा किती हा बहाणा शब्द रूप भावना दुंदी फुलाना चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्त या लोचनांची चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्त या लोचनांची युगाचे मिळावे रूपया क्षणा शब्दरूपाने मुक्या भावनांना नुंदी कळ्यांना नुंदी फुलांना माझ्या मुलांनी आणि त्याच्यात भर म्हणजे माझ्या सुनेनी सगळं माझं कौतुकानी केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वांनी इथे येऊन माझ्या वाढदिवसाच्या आनंदामध्ये सहभागी झाले त्याबद्दल आभार. आणि अशा प्रकारे उत्तम असा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर मग आम्ही तुला केली. आता इथे तुला करताना असं म्हणतात की एकाच गोष्टीची तुला करावी, पण आम्ही इथे एका संस्थेला फोन करून त्यांना ज्या गोष्टी लागतात किंवा ज्या हव्यात त्या विचारूनच तिच्या वजना इतक्या गोष्टी आणल्या होत्या. आणि अशा प्रकारे सुंदर अशी तिची तुलाही झाली, तीही खुश आम्हीही खुश. कार्यक्रम एकदम उत्तम झाला. आणि हे जे सगळे पाहुणे आले होते त्यामुळे कार्यक्रमाला अजूनच रंगत आली, अजूनच मजा आली. त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे आभार. या दिवसाची एक आठवण म्हणून आम्ही सगळ्यांना गुळाची ढेप दिली होती, रिटर्न गिफ्ट म्हणा हवं तर.
तर अशा प्रकारे हा 75वा सोहळा खूप छान पार पाडला. अर्थात या सगळ्यांमुळेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईबही करा. थँक्यू.